दोन त्याआधी हे आपण ठाकरे परिवाराचा हिशोब घेऊया. त्याचा जर पान नंबर 3 तुम्ही पाहिला तर हे जे पहिलं पान हे पार्टनरशिप डीड आणि त्या कंपनीचं नाव दुसऱ्या पानवर दिलंय समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर. समर्थ इरेक्टर डेव्हलपर हे बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधवची पार्टनरशिप कंपनी. या पार्टनरशिप कंपनीने पान नंबर 3 बघा, बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून आत्ता काही महिन्यापूर्वी समर्थ इरेक्टर्सनी यांच्याकडून पान नंबर 5 बघा, 80 कोटी रुपये मलबार हिल मध्ये मुंबईला रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट विकत घेतला. यशवंत जाधवची जी स्टोरी आहे ना, 1000 करोड वर जाणार आहे. यशवंत जाधव उद्धव ठाकरेचा राईट हँड, मुंबई महापालिका स्थायी समितीचे 5 वर्ष अध्यक्ष, 1000 कोटीची माया जमवली. आता पुढे चला, आता हे आहे मुंबई महापालिकेचं सर्टिफिकेट. यशवंत जाधव आणि बिमल अग्रवालची कंपनी कुठली, समर्थ. समर्थनी बद्रीकडून 80 कोटीचा प्रोजेक्ट घेतला आणि समर्थचे कोणाशी आर्थिक संबंध आहे, व्यावसायिक संबंध आहे, मुंबई महापालिकेचं सर्टिफिकेट म्हणते. पहिलं नाव वाचा, जो TDR समर्थ कडून विकत घेतला ते उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर. श्रीधर पाटणकरनी बुलेट प्रूफ जॅकेट घोटाळा करणारा बिमल अग्रवाल कडून हा TDR घेतो. मी 1 महिन्यापूर्वी मुंबईत श्रीजी हाऊस शिवाजी पार्क केटरिंग कॉलेजच्या समोर श्रीजी होम म्हणून मोठ इमारत उभी आहे, तो घोटाळा काढला होता. तो श्रीजी होम घोटाळा 29.85 करोडचा घोटाळा झालेला आहे. त्यात पार्टनर कोण आहे, 10% पार्टनरशिप श्रीधर पाटणकरची, 50% उद्धव ठाकरे, 40% रश्मी उद्धव ठाकरे. तर मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, आपले यशवंत जाधवचे व्यावसायिक संबंध, यशवंत जाधवचे उद्धव ठाकरेचे श्रीधर पाटणकरची व्यावसायिक संबंध, श्रीधर पाटणकरचे समर्थ इन्फ्राचे, समर्थ इन्फ्रा म्हणजे बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधवची, आणि बिमल अग्रवाल म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट, बोगस बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लायर नवाब मलिक दाऊद. तर माफिया सेनेवाले NCPला सांगतात, अरे हम भी तुमसे कम नहीं है, तुम दाऊद गेंगचे पास नवाब मलिक के थ्रू जाते, हम बिमल अग्रवाल के थ्रू कसाब के द्वारा हम दाऊद के पास पहुंचते. ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा तुम्हाला तुमच्या समोर द्यावाच लागतो, कारण की नाहीतर जगदीश मुळीक म्हणणार तुम्ही पुण्यात आला आणि पुण्याचं काही कौतुक करत नाही. मी पुण्यात हसन मुश्रीफचा घोटाळ्याचा उल्लेख केला होता. पुण्याचा पत्रकार आणि पुण्याचा नागरिकांसाठी विशेष घोषणा माहिती, हसन मुश्रीफला बेनामी प्रॉपर्टी संबंधी हसन मुश्रीफवर कारवाई सुरू झाली आहे. मी माहिती देत आहे, हसन मुश्रीफने 158 कोटी रुपयेचं मनी लॉन्ड्रिंग केलं, रजत कंझ्युमर सर्व्हिसेस
मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, नवरत्न एसोसिएट, युनी कमर्शियल ट्रेडिंग, माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, या कंपन्यांमध्ये 158 कोटीच मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. इन्कम टॅक्सनी 90 कोटी रुपयाची बेनामी प्रॉपर्टी यातना ज्या हसन मुश्रीफ परिवाराने विकत घेतली आहे त्या संबंधी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 2 कंपन्यांना नोटीस देऊन नोटीसची मुदत संपली आहे. आता ती प्रॉपर्टी बेनामी घोषित करून त्याच्या अटॅचमेंटच प्रोसेस सुरू होत आहे. मला नवा हसन मुश्रीफला एक प्रश्न विचारायचा आणि शरद पवारांना. पवार साहेब, आपण शेतकरी शेतकरी, तर मला सांगा ना, हसन मुश्रीफला हा प्रश्न केव्हा तुम्ही विचारणार की तुम्ही सरसेनापती जे सुगर फॅक्टरी आहे यात शेतकऱ्यांची खोट बोलून 40,000 शेतकऱ्यांच्या नावाने हसन मुश्रीफ परिवारच्या नेक्स्ट जन कन्सल्टन्सी मध्ये 16,31,93,500 रुपये, 16,31,93,500 रुपीज 40,000 शेतकऱ्यांकडून जमा केले. नेक्स्ट जन जी आहे ही बिल्डर डेव्हलपर कंपनी, आणि त्या बिल्डर कंपनीचा थ्रू सरसेनापती साखर कारखान्यामध्ये. कुठल्याही कंपनीला अशा पद्धतीने 20 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे जमवायचे असेल तर सेबीची परमिशन घ्यावी लागते. हे शेतकरी यांचे पैसे आहे कि शेतकऱ्यांच्या नावाने नेक्स्ट जन मध्ये जमा करण्यात आले आहे याचा फॉरेन्सिक ऑडिट सुरू होत आहे. मी एक तिसरी माहिती देऊन माझा प्रास्ताविक संपवतो. अनिल परब काउंटडाऊन सुरू झाला आहे. अनिल परब वरच्या कारवाईचे उलटी गिनती सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 ला अनिल परब साई रिसोर्ट एनएक्स सी कॉन्स रिसोर्ट दापोलीला 90 दिवसाचा आत रिसोर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. ते त्यांनी पाडलं नाही. म्हणून केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवत आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे की 90 दिवसात अनिल परबनी हा रिसोर्ट हे रिसोर्ट पाडले नाही. आणि म्हणून मी कालच रत्नागिरी जिल्हाधिकारी महावितरण महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीला मागणी केली आहे की ताबडतोब अनिल परबचा दोन्ही रिसोर्टची वीज आणि पाणी कनेक्शन कापण्यात यावं. रिसोर्ट पाडण्याचा अंतिम आदेश या आठवड्यात येणार. आणि अनिल परब साहेब, हे रिसोर्ट बांधण्यासाठी आपण आपल्या चोपड्यात एक पैसेचाही खर्च दाखवला नाहीये. दरवर्षी अनिल परब प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे. 25 कोटीचा रिसोर्ट आहे. 1,00,000,000 रुपये कन्स्ट्रक्शन झाले. त्यांच्या सीएनी सर्टिफिकेट दिलंय की 1,00,000,000 रुपये कन्स्ट्रक्शन मध्ये खर्च झालाय. हा खर्च अनिल परबच्या चोपड्यात इन्कम टॅक्सने ज्या धाडी घातल्या होत्या त्यात ही गोष्ट बाहेर आली की अनिल परब 25 कोटीचे रिसोर्टचे मालक आहे, प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे,
परंतु त्याचा कंठस्थांचा खर्च झिरो दाखवला आहे, तर त्याच्यावर बेनामी संपत्ती मनी लॉन्ड्रिंग त्या अंतर्गत इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला आहे. धन्यवाद. माहित देतो का त्यांना? पुढे येऊन विचारा महाजन, पुढे इकडे येऊन विचारा. सांगा ना, काय ऐकू येत नाही. होते ना, सांभाळ वायर बघ खाली. सांगतो ना, नंतर सांगतो, देऊन दे पुढे. हां बोल दे, बोल दे. तिन्ही गोष्टीचं उत्तर देतो, तिन्ही तिन्हीचं उत्तर देतो, तिन्ही प्रश्नांचं उत्तर देतो. प्रश्न विचारा एकदम ते. हेमंत करकरेवर चौकशी झाली, कसाबला फाशी झाली, म्हणून गुन्हेगार कोण होते, कोणी कट कारस्थान केलं ते सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये घोटाळा बिमल अगरवालनी केला हेही सिद्ध झालंय, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, ते जेलमध्ये जाऊन आले. आलं लक्षात? आणि ते बुलेट प्रूफ जॅकेटच्या बिमल अगरवाल आणि उद्धव ठाकरे यांची लिंक मी आपल्याकडे आज ठेवली. तर या दोन प्रश्नाचं उत्तर आलं. मालेगाव आणि त्याचा विषय आपण पुढच्या वेळी केव्हा घेऊ. राहिली गोष्ट महागाईची, तर उद्धव ठाकरेंना माझी एकच विनंती नाही आहे. माफिया सरकारचे मुख्यमंत्री काय, तुम्ही काय महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख आणि गाढव समजतात? तुम्हाला माफियागिरी करायची, लूटमार करायची, म्हणून सरकारच्या तिजोरीत तुम्हाला पैसे हवे. ते पैसे मेट्रोचं काम पूर्ण करण्यासाठी नाही, पण दर महिन्याला 100 कोटीची वसुलीसाठी पाहिजे. म्हणून मोदी सरकारने गेल्या दोन चार वर्षापूर्वी पेट्रोल आणि डिझेल 19 आणि 16 रुपये 17 रुपये टॅक्स गेल्या 4 वर्षात वाढवला, म्हणजे 2-4 वर्षात तो सगळ्याचा सगळ्या मागे घेतला. गेल्या 6 महिन्यात नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये 14 रुपये आणि 16 रुपये पेट्रोल आणि डिझेल वर लावलेला वाढवलेला कर मागे घेतला. उद्धव ठाकरेंनी धूर्तपणा केला, लोकांनी चिटिंग करतायत. महाराष्ट्र सरकारनी पण गेल्या 2-3 वर्षात 14 रुपये पेट्रोल आणि 14 रुपये डिझेल मागे वाढवला कर. पेट्रोल डिझेल हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे खोटाळले आहेत, लोकांची गद्दारी करतायत. जीएसटी मध्ये येत नाही. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, ज्यावेळी ते ब्रीफिंग करतात ना, जरा त्यांना प्रश्न विचारायची हिंमत करा. दुसरं तर कोणी महाराष्ट्राचा प्रश्न विचारू शकत नाही, विचारला तर नेव्ही ऑफिसरचा घरात जाऊन मारतात, कुणाचं मुंडन करतात, मनतू गिरणची हत्या करतात, किरीट तुम्हावर गुंडे पाठवतात. पण तुम्ही पण एकाच वेळी विचारून बघा ना, जीएसटी किती खोटं बोलायचं पवार साहेब. जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल नाही आहे. म्हणून पत्रकारांना माझी नम्र प्रार्थना आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी तर विचारतच आहे, 14-14 रुपये वाढवलेले कर तुम्ही 1.5 रुपया कमी करतात. करा 14 रुपये कमी, महागाई उद्या थोडीफार कमी होणार. कारण की पेट्रोल डिझेलचा जे इंटरनॅशनल भाव वाढला आहे तो वेगळा विषय आहे, तो काय राज्य सरकार काही करू शकत नाही, केंद्र सरकारची पण अडचण आहे. परंतु जे टॅक्सीत वाढवले ते कमी करावे. ओके, अभि मी हिंदी मे बता देता हूँ. चला झालं, तुझा प्रश्नाचं उत्तर झालं, बाकी प्रश्न तिथे विचारायचे किंवा संपल्यानंतर हिंदीचं होऊन देतो. वादविवाद आपण पत्रकार परिषद संपल्यानंतर करू. आणि तुम्हाला विनंती, एकदा हिंमत करा ना तिथे वादविवाद करायची, मला बघू द्या जरा लाईव्ह.
हिंदी, उद्धव ठाकरे के पार्टनरशिप व्यवसायिक संबंध, ये कसाब हत्याकांड में जो हेमंत करकरे पुलिस अधिकारी का मृत्यु हुआ और बाद में भी अनेक पुलिस अधिकारियों को बोगस जो बुलेट प्रूफ जैकेट था वो घटिया क्वालिटी का था और उस घोटाले के सूत्रधार को फिर उसके ऊपर कार्रवाई हुई, उसका नाम है बिमल अग्रवाल। और वह बिमल अग्रवाल के साथ में ठाकरे परिवार के, महापरिवार के सीधे ही पार्टनरशिप व्यावसायिक संबंध है। हेमंत करकरे और बुलेट प्रूफ जैकेट में बिमल अग्रवाल पे कार्रवाई हुई थी। बिमल अग्रवाल के समर्थ कंपनी में यशवंत जाधव पार्टनर है। उस कंपनी ने कुछ महीने पहले मलबार मिल में 80 करोड़ का एक नया प्रोजेक्ट खरीदा और उस कंपनी के साथ में समर्थ इरेक्टर्स के साथ में उद्धव ठाकरे के साले साहब श्रीधर पाटन करके सीधे ही व्यवसायिक संबंध है। मैंने आज सब डॉक्यूमेंट आपके सामने रखे हैं। ठाकरे सरकार के अनेक मंत्री हसन मुश्रिफ, 158 करोड़ के मनी लॉन्ड्रिंग पर कार्रवाई शुरू हो चुकी है। उनकी जो 5 कंपनियां हैं जिनके द्वारा मनी लॉन्ड्रिंग हुआ उसको इनकम टैक्स विभाग ने बेनामी एक्ट के अंतर्गत उनके पर कार्रवाई शुरू कर दी है। उसमें से 2 कंपनी के ऊपर नोटिस मिलकर 14 दिन पूरे हो गए। अब हसन मुश्रिफ की बेनामी संपत्ति जब्त करने की प्रक्रिया प्रारंभ होने जा रही है। हसन मुश्रिफ परिवार की एक कंपनी नेक्स्ट जन, जिसमें 40,000 से किसानों ने 16.93 करोड़ रुपया दिया है, ऐसा उनके अकाउंट दिखा रहे हैं। ये सब बेनामी अमाउंट है और इसके लिए इसके ऊपर ईडी से लेके इनकम टैक्स से लेके सेबी ने कार्रवाई करनी चाहिए, ऐसी मेरी विनंती का स्वीकार हुआ है। उद्धव ठाकरे के राइट हैंड अनिल परब के ऊपर एक्शन प्रारंभ हो चुकी है। अनिल परब के कैरियर का अंत का काउंटडाउन शुरू हो चुका है। अनिल परब के रिसोर्ट के डिमोलिशन के अंतिम ऑर्डर का प्रोसेस शुरू हो चुका है। उनकी बिजली रिसोर्ट की और पानी काटने का ऑर्डर अगले सप्ताह में आ जाएगा। अनिल परब ने अपने इनकम टैक्स रिटर्न में, ये रिसोर्ट उनके है, उनके ऊपर प्रॉपर्टी टैक्स भर रहे वो कबूल किया है, लेकिन रिसोर्ट बनाने में आज उसकी मार्केट वैल्यू 25 करोड़ है। वो करोड़ों रुपए कंस्ट्रक्शन के उन्होंने अपने चोपड़े में दिखाए नहीं है। इसके लिए मनी लॉन्ड्रिंग, करप्ट प्रैक्टिसेस एंड बेलामी संपत्ति के अंतर्गत अनिल परब पर भी अब कार्रवाई होने जा रही है। धन्यवाद। I have today in my press conference, I have released some document. This document categorically says that Uddhav Thackeray family have direct relationship, business relationship, partnership with Bimal Agarwal through Yashwant Jadhav, through his brother-in-law, Uddhav Thackeray's brother-in-law Sridhar Patankar, who has supplied the fake inferior quality bulletproof jacket to Mumbai police, and due to which several police officers lost their life, including Hemant Karkare. So now Uddhav Thackeray will accept that his partners are involved in that kasab corruption.
त्याला इंग्रजी बातमी देते इंग्रजी ओके आपण बोलूया ना म्हणजे तुला विचारायचं बोलूया.